तर त्याला डौलदार पीक म्हणतात. आणि आज ज्याला दोन वेळचं अन्नही खायला मिळत नाही त्या माझ्या शेतकरी बापाला उभ्या जगाचा पोशिंदा म्हणतात. नमस्कार, मी कुमारी अर्पिता विजय शिंदे, इयत्ता 10वी. माझ्या शाळेचे नाव ज्युबिली इंग्रजी कन्या शाळा मिरज. माझा विषय आहे माझा बाप शेतकरी. पहिल्याच दिवशी वर्गामध्ये सरांचे आगमन झाले. ओळखीचे सत्र सुरू झाले. तुझे नाव काय, तुझे गाव काय, तुझे वडील काय करतात, कुणाचे वडील डॉक्टर वकील तर कुणाचे वडील इंजिनियर. माझा नंबर येताच मी चटकन उभी राहिले आणि म्हणाले, सर माझे वडील शेतकरी आहेत. सारा वर्ग हसायला लागला. मला थोडा रागच आला. मी म्हटलं, सर या साऱ्यांचा जोता माझा बाप आहे, पण या काळ्या आईची शपथ सर, या साऱ्याहून माझा बाप मोठा आहे. हाडाची काडे करून रात दिन राबत असतो, तो राबतो म्हणून तुम्ही आम्ही दिसतो. काड्या कुड्या होणं दिसतं त्याचं बळ, पण साऱ्या जगाला भाकर देतो. आणि साऱ्या जगाला भाकर देताना कधी कधी तोच उपाशी झोपतो. माहीत नसताना पाऊस येईल नाही हजारो रुपये मातीत घालतो. खरंच तो माती संगे जुगार खेळत असतो. सगळं जग जगण्यासाठी जुगार खेळतं, पण माझा शेतकरी बाप सर्वजण जगण्यासाठी जुगार खेळत असतो. आणि या जगण्याच्या जुगारी तो नेहमीच हरतो. माणुसकीच्या नावामध्ये अजूनही त्याची वस्ती हाय. माणुसकीच्या नावामध्ये अजूनही त्याची वस्ती हाय. खरंच मायबापाची मरणासंग दोस्ती हाय. खरंच मायबापाची मरणासंग दोस्ती हाय. फाटके तुटके कपडे तो अजून अंगावर घालतो, पण सगळ्यांच्या कपड्यातही त्याच्याच घामाचा वास येतो. टाकून पहा मातीत तुम्ही 50-50 हजार, तेव्हाच तुम्हाला कळेल त्याच्या जगण्याचा जुगार, त्याच्या जगण्याचा जुगार. भारतात स्वातंत्र्यानंतर उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असं धोरण होतं, पण ते आता कुठे दिसतच नाहीये. उलट शेतीलाच कनिष्ठ दर्जा मिळतोय. रात दिस घाम घालणाऱ्या माझ्या शेतकरी बापाला एवढीही मोलाची किंमत नसेल तर आमचा देश सुजलाम सुफलाम म्हणण्याची आम्हाला लाज वाटली पाहिजे. काहीही बन, पण शेतकरी पण नको अशी पिढी आपण तयार करतोय. आजची सुशिक्षित पिढी तर शेतीकडे आकर्षितच होत नाहीये. का? कारण शेतीविषयी असणारी सरकारी धोरणं. जगातील एकमेव उत्पादक असं आहे की त्याला त्याच्या मालाचा भाव ठरविता येत नाही, त्याच्या मालाचा भाव दलाल ठरवितो. सर्वजण देण्याआधी आपल्या मालाचा भाव ठरवितात, पण माझ्या शेतकरी बापाला आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नसतो. म्हणून कवी इंद्रजित भालेराव म्हणतात, बाप माझा शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहलेला रात दिस कामधंदा, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप, त्याच्यामुळे सारे जग ना दिसती उना ढोक, त्याच्यामुळे सारे जग ना दिसती उना ढोक, रात दिस ढेकळत बरी बाप माझा शेतकरी, बाप माझा शेतकरी. शेतकरी अडचणीत आहे, शेतकरी आत्महत्या करतोय, पण त्याच्या जीवावर जगणारी दलाल कधीच आत्महत्या करत नाही. का करतोय शेतकरी आत्महत्या? महाराष्ट्रात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्येची बाब तर नित्याचीच झाली आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्येची बाब ऐकताच मनात धस्स होते. माझ्या बापाच्या मनात तर हा विचार येत नसेल ना. या विचारानं मन सुन्न होतं. नेहमी माझ्याबरोबर हसत बोलणारा माझा बाप स्वतःचे दुःख मात्र स्वतःच्याच मनात ठेवतो, पण किती दिवस. म्हणून माझा बाप नेहमी माझ्यासमोर दिसावा असे मला वाटते. शेतकऱ्याच्या अनेक समस्या मला अनुभवायला मिळतात. यंदा पाऊस चांगला झाला म्हणून पीक डोलत आहे, पाणीही भरपूर आहे, पण शेताला पाणी द्यायला वीजच उपलब्ध नाही. खरंच हे सरकार शेतकऱ्याची परीक्षाच घेत आहे. शेतकऱ्याला वीज मिळते, विजेचा पंप चालतो, पण तो फक्त रात्री. दिवसभर कामाड कष्ट करणारा माझा शेतकरी बाप रात्री शेतात पाणी पाजतो. पण का बरे असे? कारखान्यांना 24 तास मुबलक वीज पुरवणारे हे सरकार शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवू शकत नाही. म्हणून मी ठरवलंय खूप शिकायचं, मोठं व्हायचं. ज्या अन्यायातनं माझ्या बापानं शेतकरी म्हणून सोसल्या, त्या पुढच्या पिढीला मिळू नये म्हणून लढायचं. शेतकऱ्याच्या हक्कासाठी लढायचं, शेतकऱ्याला मानाचं स्थान मिळवून द्यायचं. म्हणून सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे, रोज रोज खचतो आहे नशिबाला दोष देऊन, कोणी मरतो फास घेऊन, कोणी मरतो विष पिऊन, खचला आहेस तरी राजा मरण स्वस्त करू नको, जगून दाखव हिमतीनं आत्महत्येने मरू नको, आत्महत्येने मरू नको. माझ्या काबाड कष्ट करणाऱ्या बापाच्या मनात फक्त एकच इच्छा असते, माझ्या मुलीनं मोठं साहेब व्हावं आणि सावलीत काम करावं.
फाटके तुटके कपडे घालतो खरे, पण माझा पोर सुटाबुटा दिसेल कसा बरे? लेकरा बाळांच्या सुरक्षिततेच्यासाठी त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. रात रात रानात राबतो, नाही म्हणता दिवसातील एक घटका विश्रांती घेतो, आणि त्यात सुद्धा आपल्या लेकरा बाळांचाच विचार करतो. म्हणून मला अभिमान आहे की माझा बाप शेतकरी आहे, माझा बाप शेतकरी आहे. धन्यवाद.